आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू ते आहे हा पालखी महामार्ग दीडशे फूट लांबीचा असून हा महामार्ग पुढे पुणे सोलापूर महामार्गाला मोहोळ येथे जोडण्यात येणार आहे सध्या या महामार्गाच्या लोणंद ते धर्मपुरी या टप्प्यातील कामाची सुरुवात झालेली आहे लोणंद ते धर्मपुरी दरम्यानच्या या महामार्गात निरा उजवा कालव्यावर अनेक पूल बांधण्यात येणार आहेत धर्मपुरी नजीकच्या निरा उजवा कालव्यावरील पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने सध्या सुरू केले आहे या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची व पाणीपुरवठा योजनांची मात्र या कामामुळे गैरसोय झालेले दिसत आहे धर्मपुरी नजीक सुरू असलेल्या या कामामुळे पाटबंधारे खात्याला वीर धरणातून पाणी सोडण्याची अडचण झाली आहे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने आमदार दीपक चव्हाण यांनी पिण्याच्या पाण्याची अडचण दूर केली आहे आमदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार दिनांक सात जुलै रोजी वीर धरणातून दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे पण चेटीसाठी असणाऱ्या पाण्याचा प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला नाही फलटण तालुक्याचा विचार केल्यास वीर धरणात फलटण विभागाचे पाणी शिल्लक असून ते पाणी फलटणच्या शेतकऱ्यांना कधी मिळेल याची शाश्वती आजच्या घडीला तरी कठीणच आहे या महामार्गाच्या कामाचे नियोजन ठेकेदाराने व प्रशासनाने योग्य केले नसल्याने शेतकऱ्यांना सध्या कृत्रिम दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र स